नमस्कार टू द पॉइंटमध्ये पुन्हा एकदा स्वागत. माझ्यासोबत सुधीर सूर्यवंशी आहेत आणि त्यांनी एक बातमी केली होती, अजित पवार हे महायुतीसोबत राहतील की नाही राहतील, अजित पवार यांना महायुतीतून बाहेर केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे. आता लोकसभेच्या निवडणुका संपलेल्या आहेत, महाविकास आघाडीला यश जास्त मिळालं आहे, 30 वरती जागा मिळाल्या, 31 जागा मिळाल्यात आणि महायुतीला कमी जागा मिळाल्यात. एकीकडे 45 टार्गेट असलेली महायुती कमी जागा लोकसभेला मिळालेल्या पाहत आहेत, पण विधानसभेला अजित पवार जर सोबत असले तर फायदा होईल का, अजित पवार सोबत नसले तर फायदा होईल का, अशी चर्चा सुरू आहे. सुधीर, या बातमीला किती महत्त्व आहे की भाजपवाले आता विचार करत आहेत की अजित पवारांना सोबत ठेवायचं की नाही ठेवायचं? विलास, बातमीच्या अनुषंगाने बोलायचे झाल्यास त्याची पृष्ठभूमी, जसं आपण बॅकग्राऊंड म्हणतो, ती पण आपण बघितली पाहिजे. त्याला दोन कारणं आहेत. एक, जसं लोकसभेचे इलेक्शन झाले, लोकसभेच्या इलेक्शनमध्ये अजित पवार यांची जी राष्ट्रवादी जो गट आहे याचं सर्वात म्हणजे आपण खालच्या पातळीचं किंवा डिझास्टरस असं इंग्रजी म्हणतो तसा परफॉर्मन्स झाला. त्यांच्या पक्षाला काहीतरी 3% काहीतरी वोट शेअर मिळालं आणि एक जागा सुनील तटकरे यांच्या रूपाने निवडून आली आणि अजित पवार यांची मिसेस सुनेत्रा पवारच्या कालच राज्यसभेवर त्यांना त्यांची वर्णी लावण्यात आली. तर 1,58,000 मतांनी सुप्रिया सुळे यांनी त्यांचा पराभव केला आणि अजित पवार जे बारामतीचे 7 टर्मचे आमदार आहेत ते अजित पवारच्या मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळेला 48,000 मार्जिन कमी होतं किंवा ट्रेलिंग होतं त्यांना, म्हणजे सुप्रिया सुळेचा लीड होता त्या ठिकाणी. याच्यामध्ये अनेक गोष्टी यु नो याचे कांगोर आहेत या गोष्टीला. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला असं वाटतंय आता या सर्व परफॉर्मन्सवरनं की अजित पवार एक ॲसेट म्हणून त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला होता, पण ती ॲसेट न होता लायबिलिटी होते का, आणि ती लायबिलिटी काय करायची आणि त्याचा संदर्भात जे RSS जे माउथपीस आहे ऑर्गनायझर किंवा RSS, चंद्रकांत पाटील म्हटले की RSS ही आमच्या आईवडिलांसारखी आहे, RSS सर्व काही त्यांच्यासाठी असं ते सांगतात. भारतीय जनता पार्टी मातृसंस्था या पद्धतीने, पितृसंस्था ते मातृ पितृ अनेक वाद आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा. हां, तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी जे रतन सारडा जे आहेत तर त्यांनी एक लेख लिहिला होता की अजित पवारांमुळे भारतीय जनता पार्टीचा जो ब्रँड होता त्या ब्रँड कुठेतरी डिमिनिश झाला, त्या ब्रँडची व्हॅल्यू कमी झाली, त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला फटका लोकसभेच्या इलेक्शनमध्ये बसला. आणि पुढे जाऊन असं त्यांचं किंवा अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की अजित पवारमुळे जी काही वोट ट्रान्सफर व्हायला पाहिजे होती भारतीय जनता पार्टीकडे ते अजिबात झाले नाही आणि उलट अजित पवारकडे त्यांचे वोट ट्रान्सफर झाले काही ठिकाणी. त्याच्यामुळे अजित पवारला घेऊन फायद्यापेक्षा त्यांचा जो वोट होता प्रामुख्याने, तुला आठवत असेल देवेंद्र फडणवीस असेल किंवा विनोद तावडे असतील, फॉर एक्सटेंड गोपीनाथ मुंडे असतील त्या काळामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये शरद पवारच्या विरोधात त्यांनी रान उठवलं होतं, आणि फडणवीस आणि तावडे यांनी तर अजित पवारांच्या विरोधात स्वतःचं करिअर बनवलं महाराष्ट्रामध्ये. म्हणजे अजित पवार असतील किंवा अशोक चव्हाण असतील त्यावेळेला ते बैलगाड्या, हा म्हणजे पुरावे घेऊन औरंगाबादला गेले. इंग्रजीमध्ये एक शब्द इपिटोम नावाचा, म्हणजे अजित पवार आणि काय म्हणतात अशोक चव्हाण यांना इपिटोम ऑफ करप्शन, म्हणजे एक म्हणतात महामेरू, एक करप्शनचा किंवा याचा महामेरू प्रोजेक्ट केलं होतं. त्याच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी करिअर बनवलं, विनोद तावडे यांनी करिअर बनवलं आणि तेच लोक आता त्यांच्याबरोबर गळ्यात गळे घालत आहेत. तर त्याच्यामुळे तेल आणि पाणी कसं मिक्सिंग होणार? तर काही लोक म्हणतात की बाजरीच्या भाकरीबरोबर आमरस खाण्याचा प्रकार आहे आणि तो कुठेतरी पचनी पडत नाही आहे. म्हणून मला असं वाटतं की ते आता RSSला किंवा भारतीय जनता पार्टीला सुद्धा आता रिलाईज होते की जर मॅथमॅटिकली बरोबर जरी गोष्टी अंक खूप मोठा असला पण तिथे केमिस्ट्री नसेल. जसं शिवसेनेबरोबर देवेंद्र फडणवीस म्हटले होते की आमची भावनिक युती आहे आणि एक धागा आहे म्हणजे हिंदुत्वाचा, तो मिसळायला किंवा एकत्र व्हायला किंवा जेलिंग व्हायला तर वेळ लागत नाही. पण अजित पवार यांचे सेक्युलर प्रोग्रेसिव्ह विचारधारा, शाहूपोली आंबेडकर आणि भारतीय जनता पार्टीचे हिंदुत्व वगैरे विचार, त्याच्यामुळे ती जेलिंग तिथं झाली नाही आणि त्याचा फटका भारतीय जनता पार्टीला त्यांचा कार्यकर्त्यांचा डिमॉरलाइजमध्ये होताना तो दिसला. अनेक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारला वोटिंग न करता अनेक ठिकाणी सुप्रिया सुळे यांना वोटिंगसुद्धा केलेली, काही ठिकाणी त्यांनी अजित पवार, कारण की त्यांचा
पूर्ण करिअरच अजित पवारांच्या विरोधात भांडण्यामध्ये केलं, सोशल मीडिया असेल किंवा अनेक गोष्टी. त्यामुळे अजित पवारला वोटिंग कसं करायचं, त्याला डिफेंड करायचं कसं करायचं? नरेंद्र मोदी यांनी 8 दिवसा अगोदर म्हणजे अजित पवार आणण्याअगोदर 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा वगैरे अनेक म्हटलं होतं. अशोक चव्हाणांवर सगळ्यांचा परिणाम झाला मतदानामध्ये 100%. कसं असतं, राजकारण ही परसेप्शन आणि नॅरेटिव्हची लढाई असते. जसं देवेंद्र फडणवीस म्हटले की आम्ही 3 पक्ष तर होते त्यांच्या विरोधात, पण 4th नॅरेटिव्ह नावाचा पक्ष होता त्याच्या विरोधात, त्याच्यामध्ये ते काउंटर करण्यामध्ये ते कमी पडले. जसं 400 पारचा नारा रिझर्वेशन जाईल किंवा मराठा रिझर्वेशन वगैरे अनेक गोष्टी असतील. मला असं वाटतं की त्याला फक्त दोष देऊन चालणार नाही, अनेक गोष्टी याच्यामध्ये होत्या. जसं शेतकऱ्यांचा विषय असेल, जसं तूही ग्रामीण भागात येतो मीही येतो, कापसाचा प्रश्न आहे, सोयाबीनचा प्रश्न आहे, इथेनॉलचा प्रश्न आहे, कांद्याचा प्रश्न आहे. कांद्याच्या पट्ट्यामध्ये तर भारतीय जनता पार्टी पूर्णपणे भुईसपाट झाली, सोयाबीनच्या मराठवाड्या पट्ट्यामध्ये पूर्ण भुईसपाट झाली. भाजप नेत्यांना हे कळलं नाही की हे सगळं सुरू आहे आणि इथे खूप अवघड आहे लढाई. मला असं वाटतं त्यांना कळलं असेल, म्हणून तर नरेंद्र मोदी यांनी हिंदू मुस्लिमवरती तो नॅरेटिव्ह नेण्याचा प्रयत्न केला. किंवा मुंबईमध्ये तुम्ही बघितलं असेल की संजय दिना पाटील यांच्या विरोधात मिहीर कोटेचे उभे होते, त्यांनी गोवंडी वगैरे ह्या भागात जाऊन एक वेगळं मुस्लिम भागात आम्हाला येऊ दिलं जात नाही म्हणून हिंदू मुस्लिम नॅरेटिव्ह बनवण्याचा प्रयत्न केला. पण ते काही पाहिजे त्याप्रमाणे यशस्वी होताना दिसलं नाही, कारण की उद्धव ठाकरे यांचे लोक बऱ्यापैकी निवडून आले, फक्त 1 48 तोही वादाचा विषय आहे. आणि पियुष गोयल इथे तर गुजराती आणि मारवाडी बहुल मतदारसंघ आणि उत्तर भारतीय असल्यामुळे तिथं मराठी टक्का हा त्या पद्धतीने कमी आहे, मुस्लिम टक्का कमी आहे. त्याच्यामुळे ती सीट नॉर्थ मुंबईची पियुष गोयलसाठी तशी ती सोपी होती, पण एवढी सोपी नव्हती. जर चांगला उमेदवार दिला असता, उमेदवारी 11th देण्यात आला, त्याच्यामुळे त्यांचा तो तिथं विजय झाला. जसं तू म्हटलं की या कांद्याचा प्रश्न किंवा शेतकऱ्यांचा जो बघ, तू जर वोट शेअर बघितला किंवा भारतीय जनता पार्टी सर्वात पडलेल्या जागा बघितल्या, ते ग्रामीण भागात जास्ती आहे. पुणे असेल किंवा काही ठिकाणी त्यांनी त्यांची गड राखला, नागपूर असेल, पण ग्रामीण भागात त्यांना खूप मोठा फटका बसला. याला कारण हे ॲग्रिकल्चर, जे आपण म्हणतो ॲग्रिग्रेन डिस्ट्रेस नावाचा जो प्रकार असतो, कापसाचे भाव नाहीत, अनेक लोकांनी कापूस विकला नाही, सोयाबीन MSP कमी व्हावे, कांद्याचा एवढा प्रश्न असताना सर्वात घोडचूक जे म्हणतो स्वतःच्या पायावर कुल्हाडी मारणं आपण म्हणतो, जसं कांद्याचं तिथं एक्सपोर्टवरती बंदी होईल. आणि नाशिकमध्ये लासलगाव ही एशिया खंडातली सर्वात मोठी मार्केट आहे, आणि तिथं कांद्याचा हा बेल्ट नगर असेल, पुणे असेल, नाशिक असेल, शिर्डी असेल किंवा धुळ्याचा काही पार्ट असेल, हा बेल्ट आहे. आणि त्याच वेळेला गुजरातचा जो व्हाईट कांदा येतो सर्वात जास्ती, तर सफेद कांद्याला तुम्ही परमिशन देतायत एक्सपोर्ट करण्यासाठी. मिडल ईस्टमध्ये सर्वात जास्त त्या कांद्याला डिमांड असते, तो कांदा जातो आहे गुजरातचा, आणि महाराष्ट्राचा कांदा जात नाही. म्हणून लोकांमध्ये इलेक्शन चालू असताना अशा गोष्टीचं डिसिजन घेणं, मला असं वाटतं की त्यांना ते मराठी माणसाची मानसिकता किंवा मराठी माणसाच्या मनाची खोली किंवा मराठी भावना त्यांना कळली नाही, शेतकऱ्यांच्या भावना कळली नाही, आणि त्याचा फटका हे सगळे निकाल असा 100%. सुधीर, दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की अजितदादांचं काय होईल, म्हणजे जर चर्चा असेल की जागा तर कमी झाल्यात, विधानसभाही समोर आहे, नेमकं काय अजितदादांच्या पुढे काय वाढून ठेवलं भाजपने? कसं आहे आता भारतीय जनता पार्टीसाठी अजितदादा म्हणजे असं आहे, धरलं तर चावतं, सोडलं तर पडतंय, अशा पद्धतीची अवस्था झाली. म्हणजे जसं इंग्रजीमध्ये कॅश 22 सिच्युएशन म्हणतो, म्हणजे अजितदादांना सोडायचं जरी म्हटलं तर सोडल्यानंतर एक वेगळा मेसेज जाईल की बघा, भारतीय जनता पार्टी यूज अँड थ्रो नावाचं राजकारण करतं, वापरते आणि फेकून देतं. अजितदादांना तसंच फेकून दिलं, तो एक नॅरेटिव्ह. नितीश कुमारांना पुन्हा मुख्यमंत्री पद केलं तसं हां, असं ते नॅरेटिव्ह डेव्हलप होऊ शकतं. दुसरं, अजितदादांना बरोबर ठेवलं तर भारतीय जनता पार्टीचा जो कोर वोट बेस आहे RSS भारतीय जनता पार्टीचा, तो नाराज होतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं ते द्विधा मनस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी. पण माझ्या माहितीप्रमाणे, मी काल पण आमच्या न्यू इंडियन एक्सप्रेससाठी बातमी पण केली, वरच्या लेवलला सिरियस थिंकिंग चालू आहे की अजित पवारांना खरं ठेवलं पाहिजे का, एकदाच ते ऑपरेशन करून घेतलं पाहिजे. याला अजून पुष्टी म्हणून कारणं सांगतो. काल सुनेत्रा पवार यांनी जेव्हा राज्यसभेचा अर्ज दाखल केला, त्यावेळेला सहजासहजी जर अलायन्स पार्टीचं गव्हर्नमेंट असेल, त्या पार्टीची काही नेते मंडळीसुद्धा असते. काल सुनेत्रा पवार यांचे पण ना देवेंद्र फडणवीस होते, ना एकनाथ शिंदे होते, किंवा त्यांचे प्रतिनिधीसुद्धा नव्हते त्या फॉर्म भरायला. याचा अर्थ काय होतो, म्हणजे तुम्ही अलायन्समध्ये लढतायत, फॉर्म भरताय, तुमची प्रतिनिधी तर साहजिकच असणे खूप महत्त्वाचं आहे. दुसरी अजून महत्त्वाची गोष्ट सांगतो, त्यांना जे मंत्रिपद जे पाहिजे होतं कॅबिनेटचं ते देण्यात आलं नाही आहे.
काही लोकांची असे सांगतात की मंत्रीपदच त्यांना दिलं नव्हतं, फक्त आम्हाला म्हणजे नकार काहीतरी वेगळं बहाना सांगायचा म्हणून आम्हाला कॅबिनेट पाहिजे, आम्हाला MOS नकोय म्हणून ते वाद त्यांनी तयार केले. ॲक्च्युली काहीच ऑफर केलं गेलं नव्हतं मोदींकडून किंवा शहांकडून, अशी काही चर्चा पण सुरू आहे. म्हणून याचा अर्थ वरूनच दिल्लीमधून जसं RSS आर्टिकल असेल किंवा या दोघी मंडळींचं न येणं सुनेत्रा पवार यांच्या फॉर्म भरण्यासाठी किंवा वरचे ते मंत्रिपद न मिळणं, शिंदे गटाला मंत्रिपद मिळालं पण अजित पवार गटाला अजिबात मंत्रिपद नाही आहे किंवा त्यांना सामावून पण घेतलं नाही आहे, किंवा भुजबळ यांचा जो नाराजीचा सूर दिसतोय 70-80 जागा आम्हाला पाहिजे, त्याच्यामुळे भारतीय जनता कुठेतरी यांना अकोमोडेट करण्यामध्ये मला वाटतं होऊ शकणार नाही. जसं 2014 तुला आठवत असेल शिवसेनेला 11th hour त्यांनी सांगितलं होतं की आम्ही युती करू शकत नाही खडसेंच्या माध्यमातून. मला असं वाटतं की त्या तशा पद्धतीची पुनरावृत्ती अजित पवार बरोबर भारतीय जनता पार्टी करू शकते. मी अजित पवार कदाचित महायुतीमध्ये नसतील सुद्धा, आता आहेत ते, हो 100 आता आहेत, पण आता कसं आहे ते या मोमेंटला त्यांना काढणं सुद्धा भारतीय जनता पार्टीसाठी एक मोठा सेटबॅक असेल परसेप्शनच्या, कारण की हे परसेप्शन कंटिन्यू चालेल. आणि अजित पवार कसंच मॅथमॅटिकली त्यांना ते स्ट्रॉंग करतात पण केमिस्ट्रीनी त्यांना ते वीक करतात. आणि मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस असतील किंवा बाकीचे भारतीय जनता पाटील यांनी केमिस्ट्रीवरती लक्ष देऊन मॅथमॅटिक आणि केमिस्ट्री या दोघांवरती जर काम केलं तर ते वेगळे रिझल्ट दिसू शकतात. पण त्यांनी जर त्या विषयावर काम केलं नाही तर मला असं वाटतं की ज्या पद्धतीने लोकसभेत निकाल लागला म्हणजे 45 लोकसभेचा निकाल हा विधानसभेतला असाच असेल असं त्याला दोन कारण आहेत, म्हणजे तो तसाच असेल असंही काही नाही आहे. पण तू जर म्हटलं की लोकसभेला मोदी नावाचा एक फॅक्टर असतो, पण मोदीचं पण काय एक कधी कधी एक नाणं असतं, इकॉनॉमीमध्ये एक टर्म आहे डिमिनिशिंग यु नो व्हॅल्यू रिटर्न, म्हणजे एखादा रुपया आपण टाकल्यानंतर तर कधी कधी त्याचा रुपयाच मिळतो असं काही नसतं, तर 4 आणी मिळतात 8 आणी मिळतात. 2014-19 काळात मोदी 1 रुपया टाकल्यानंतर 2 रुपये मिळायचे असं रिटर्न होतं त्याला, पण आजच्या काळामध्ये महाराष्ट्रात बघितलं 25%सुद्धा रिटर्न नाही, म्हणजे त्यांनी 17 सभा घेतल्या, 17 सभापैकी 14 ठिकाणी तर त्यांचे कॅन्डिडेट पडले. त्यांनी रोड शो घेतला घाटकोपर, तोही गुजराती बहुल एरियामध्ये, तिथलाही त्यांचा कॅन्डिडेट पडला. शिवाजी पार्कची सभा घेतली, तिथलाही त्यांचा कॅन्डिडेट पडला. त्याच्यामुळे मोदी जसं RSSने सुद्धा म्हटलं होतं मागच्या कर्नाटक इलेक्शन झाल्यानंतर, मोदी म्हणजे काही तुम्हाला निवडण्याची गॅरंटी हे नाही आहे, हिंदुत्व प्लस मोदी ह्या गोष्टी आहेत, पण लोकल लिडरशिप सुद्धा खूप महत्त्वाचे. जसं RSSचे जे माउथपीस ऑर्गनायझर कर्नाटकच्या इलेक्शननंतर त्यांनी ते खूप मोठं यु नो एक एडिट पेस्ट लिहिला होता आणि त्याच्यात म्हटलं होतं फक्त मोदी आणि हिंदुत्वावरती तुम्ही इलेक्शन जिंकू शकत नाही, त्याच्यासाठी तुमची लोकल लिडरशिप स्ट्रॉंग असणं, रिजनल लिडरशिप खूप महत्त्वाचे. मला असं वाटतं ती कुठेतरी इथं भारतीय जनता पार्टीची वीकन झालेले किंवा कमकुवत झाले, त्याच्यामुळे त्याचा फटका म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून राजीनामा दिलेला आहे. आता तो राजीनामा स्वीकारतो अमित शहा यांच्याकडे तर पेंडिंग आहे, त्याच्यावर काय होईल हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आजच्या घडीला विलास जर आपण जर ब्रॉडर बघितलं महाराष्ट्राचं पिक्चर BJP भारतीय जनता पार्टीमध्ये एक लिडरशिप क्रायसिस आहेत, त्यांचा लीडर कोण असणार किंवा कोण पाहिजे हे समजत नाही. म्हणजे भारतीय जनता पार्टीचा पूर्वीच्या काळामध्ये OBC हा वोटबेस असायचा, माधव नावाचा त्यांनी फॉर्म्युला तयार करतात धनगर माडी आणि वंजारी, तर एक वोटबेस तयार केला होता. पण तो ते जे OBC लीडर होते त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी 2014-19 काळामध्ये खतम केले. पंकजा मुंडे असतील किंवा एकनाथ खडसे असतील किंवा अनेक जे ॲस्पिरंट होते मुख्यमंत्रीपदासाठी ते सर्व खतम केल्यामुळे OBC लीडरशिपच भारतीय जनता पार्टीमध्ये राहिली नाही. आता लीडर कोण, फक्त देवेंद्र फडणवीस आहेत, पण त्यांच्याबद्दल अनेक निगेटिव्हिटी मराठा कम्युनिटीमध्ये आहे, धनगर कम्युनिटीमध्ये आहे, त्याच्यामुळे जो 34-32% जो फॅक्टर आहे मराठा ह्या महाराष्ट्राचा तो जर त्यांच्या विरोधात असेल तर मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी खूप मोठं चॅलेंजिंग गोष्ट आहे की त्या समाजाला कन्व्हिन्स करणं किंवा परसिव्ह करणं आणि ते देवेंद्र फडणवीस लीडरशिप ठेवून त्याच्यामुळे तो लीडर ठेवायचा का नाही ठेवायचा हे सुद्धा चर्चा भारतीय जनता पार्टीमध्ये चालू आहे. समजा बदल करायचा असेल तर कोण चेहरा आहे भाजपकडे सध्याच्या घडीला बदल करायचा असेल तर जी माहिती मिळते त्याच्यानुसार डार्क हॉर्स म्हणून विनोद तावडे यांचं नाव पुन्हा पुन्हा समोर येते, एक मराठा चेहरा आहे सर्वांना ॲक्सेप्ट होईल. आणि कसं महाराष्ट्रामध्ये मराठा वगळून तुम्हाला राजकारण करता येणार नाही, भारतीय जनता पार्टी ते करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ते यश तात्पुरतं किंवा त्याला एक लिमिटेड यश येतं. मराठा घेतल्याशिवाय तुम्हाला यश येत नाही. 2014 मराठा जे काही सरंजाम आपण म्हणत असतो जे घराणे आहेत ते कुठेही गेले तरी निवडून येतात, जसं विखेंचं घराणं असेल किंवा अनेक घराणे आहेत, नाईक यांचं फॅमिली असेल नवी मुंबईतली गणेश नाईक वगैरे, ते कुठेही गेले तर निवडून येतात. कुठलाही पक्ष असे फॅमिलीज आहेत महाराष्ट्रामध्ये, तर त्याच्यामुळे त्या फॅमिलींना घेण्याचा खूप मोठा
धडाका देवेंद्र फडणवीस यांनी लावला होता त्या पिरियडमध्ये, म्हणून त्यांना ते 120 वगैरे 2014 मिळालं. ॲटलिस्ट तो नंबर त्यांना 105 असेल 105 तो रिटेन करता आला. पण आता मराठा जो वोट बेस हा जनरली परंपरागत यशवंतराव चव्हाण यांच्यापासून लेफ्ट म्हणजे आपलं म्हणतं जे लेफ्ट पार्टी होतं शेतकरी कामगार पक्ष यांच्यानंतर काँग्रेसमध्ये आला, त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाणांपासून तो परंपरागत काँग्रेसचा वोट बेस राहिलेला आहे, नंतर राष्ट्रवादीचा राहिला आहे. शरद पवार हे मराठा समाजाचे लीडर किंवा बहुजन जरी असले पण एक मराठ्यांचे एक मसिया म्हणून त्यांना बघितलं जातं. म्हणून 50%च्या जास्ती टक्के लोक मराठा जनरली शरद पवार यांच्या बाजूने वोटिंग करत असताना दिसतात. म्हणून तो समाज जर जर आपल्याबरोबर साधायचा असेल तर मला असं वाटतं की त्यांना एक मराठा लीडरशिप चांगली ग्रूम करावं लागेल. मग ती भाजप म्हणजे एकनाथ शिंदे हा मराठा चेहरा आहे, त्याचा फायदा नाही होणार? एकनाथ शिंदे मराठा आहेत पण त्यांनी मराठा म्हणून त्यांचं प्रोजेक्शन कधी झालं नाही. ते शिवसेनेमध्ये जसं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे जात पात धर्म किंवा हे काही ते बघत नाही, कोणी येतं त्यांना ते उभं करतात तर निवडून येतो. शिंदेंचं प्रोजेक्शन आज मराठा म्हणून शिवसेनेमध्ये असताना कधीच झालं नाही, पण मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ती इमेज करण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराज शपथ घेतली होती मराठा रिझर्वेशनसाठी आझाद मैदानमध्ये की मी मराठा म्हणून पहिला व्यक्ती असतील ते त्यांनी ऑन स्टेज सांगितलं पब्लिक समोर मी मराठा समाजामध्ये जन्माला आलो म्हणून मराठ्यांचं प्रॉब्लेम मी सॉल्व करणार वगैरे हे ते करतायत. म्हणजे ते ही इज ट्राईंग टू बिल्ड अप हिज इमेज ॲज अ मराठा लीडर. पण ते पश्चिम महाराष्ट्रातील मराठा त्यांना किती ॲक्सेप्ट करतील, मराठवाड्यातले मराठा त्यांना किती ॲक्सेप्ट करतील, नॉर्थ महाराष्ट्र मराठा किती ॲक्सेप्ट करतील, हा एक खूप कारण की तसा तो त्यांचा इमोशनल कनेक्ट या सर्व कम्युनिटीबरोबर नाही आहे. म्हणजे हीच म्हणजे ते मेकओव्हर करण्याचा खूप प्रयत्न करतात आणि त्यांना चांगल्या पद्धतीने येसुद्धा या लोकसभेला इलेक्शनमध्ये आलं. मला असं वाटतं की महायुतीमध्ये सर्वात मोठा गेनिंग किंवा जो त्याला सर्वात जास्त फायदा जो झाला असेल तो एकनाथ शिंदे यांना झालेला आहे. म्हणजे हां म्हणजे अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा यशस्वी नेतृत्व म्हणून तेच उभं खरं राहिलंय किंवा ते उभरून आलेलं नेतृत्व आहे महाविकासमध्ये. महाविकासाकडे ज्या जागा मिळाल्या तर उद्धव ठाकरेंना येत्या विधानसभेत हे मिळेल एवढं म्हणजे जो जनाधार मिळाला आहे? नाही मला असं वाटतं की उद्धव ठाकरे यांना कोर्स करेक्शन करण्याची गरज आहे. जसं आपल्याला तुला मला किंवा अनेक पॉलिटिकल पंडित असेल अनिल यांना वाटत होतं की उद्धव ठाकरे यांच्या बाजूने खूप मोठी सहानुभूती आहे, मराठी भरभरून त्यांना मतदान मिळेल आणि मामू नावाचा फॅक्टर आपण चर्चा करत होतो मराठी आणि मुस्लिम एकत्र येतील आणि त्याच्यामुळे त्यांना खूप मोठं यश मिळेल. पण मुंबईमध्ये मला असं वाटतं की ज्या पद्धतीने मार्जिन पाहिजे होतं उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांना ते मार्जिन नाही आहेत. ॲक्च्युली मामू मराठी आणि मुस्लिम एकत्र आल्यानंतर कमी कमी 1-1.5 लाखाच्या वरती प्रत्येक यु नो उमेदवाराचं जेवढं निवडलेले त्यांचे पाहिजे होते, पण 50-60 हजारच्या जवळपासच काही ठिकाणी मार्जिन आहेत. आदित्य ठाकरे यांचा वरळी यांचा मतदारसंघामध्ये फक्त 7 हजारचं लीड यांना मिळाले आपले हां सावंत यांना ॲक्च्युअल. आणि मलबार हिल तो जो एरिया आहे लोढा यांचा मंगलप्रभात लोढा तिथं BJP 70 हजारचं लीड मिळते. मग ॲक्च्युली आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ 30-40 हजार डिसेंट टू लीड पाहिजे होता, पण तो विजय जो होता तो मला असं वाटतं मुंबादेवी अमीन पटेल आणि भायखळा या एरियामुळे त्यांचा विजय झाला. हां मुस्लिम जे मतं मायनॉरिटी मतं आहेत त्यांच्यामुळे आणि काँग्रेसचा वोट बेसमुळे मला असं वाटतं की आणि दुसरं जो कोकण पट्टा उद्धव ठाकरेंचा होता स्ट्रॉंग आपण मानलं जायचं जो मराठी जो बेस आहे मुंबईनंतर शिवसेना कुठे वाढली कोकणामध्ये वाढली, पण कोकणात तिथं त्यांच्या नारायण राणेच्या तिथं निवडून आले गीते सुनील तटकरेंच्या यांच्या विरोधात पडले ते हक्काच्या ज्या जागा होत्या त्याही पडल्या. मावळची जागा त्यांची आली नाही, ठाण्याची जी जागा त्यांची आली नाही, कल्याणची जागा आली. म्हणजे हा जो बेल्ट आहे शिवसेनेचा मला असं वाटतं की सर्वात जास्ती नुकसान उद्धव ठाकरे ॲक्च्युली अजून 4-5 जागा वाढल्या असत्या. तुझं औरंगाबादमध्ये तिथं मराठाच हा कॅन्डिडेट चालणार होता पण तरी तिथं त्यांनी दुसरा कॅन्डिडेट OBC समाजाचा तिथं खैरे यांना दिला त्याचा त्यांना फटका बसला. मला असं वाटतं कॅन्डिडेट सिलेक्शन आणि सीट सिलेक्शन याच्यामध्ये खूप त्यांनी गडबड केल्यामुळे ते ब्लंडर केल्यामुळे त्याचा फटका त्यांना लोकसभा इलेक्शनमध्ये बसला. नाही तर त्यांचे 9 ऐवजी मला 15 जागांचे असे कॅल्क्युलेशन केलं जात होतं आणि मोठा पक्ष म्हणून तो उभरेल असे मानलं जात होतं, पण तू आता 9 वरती आले. म्हणून जसं मी म्हटलं त्यांना कोर्स करेक्शनची खूप गरज आहे. आणि दुसरीकडे शिंदेंनी बऱ्यापैकी मुंबईमध्ये पोखरून टाकलं आहे त्यांची जी काही शाखा असतील किंवा मंडळं असतील गणपती मंडळं असतील किंवा नवरात्र मंडळ असतील, म्हणून त्यांनी शिंदेंनासुद्धा हलक्यात
घेतलं नाही पाहिजे मला असं वाटतं. शरद पवारांनी म्हटलं की मला सरकार बदलायचं आहे, तर किती चान्सेस आहेत म्हणजे किती शक्यता आहे की शरद पवार जसं महाविकास आघाडीचा पॅटर्न त्यांनी पुढे नेला तर विधानसभेतही महाविकास आघाडी सरकार बनू शकेल? बघ, शरद पवारांबद्दल आपण तू मी ऐकत आलो, वाचून वाचत आलो आहे की त्यांच्याबरोबर अनेक लोक सोडून जरी गेले तरी त्यांच्यामध्ये ताकद आहे की ती 40-50 लोक निवडून आणणे किंवा 5-7 सरी खासदार निवडून आणणे. आणि ही किमया त्यांनी 2019 सुद्धा करून दाखवली होती, तेव्हा सर्व ईडीच्या भीतीने किंवा सीबीआयच्या भीतीने किंवा सरकार भारतीय जनता पार्टीचं येणार आहे म्हणून त्यांचे अनेक मातब्बर जे घराणे आपण म्हणतो ते त्यांना सोडून चालले गेले होते. पण त्यांना ईडीची नोटीस आली, त्यांच्यामध्ये एक सहानुभूती निर्माण झाली, साताऱ्यातली पावसाची सभा झाली. तो म्हणजे मराठा जो समाज आहे तो शरद पवार यांना मसिया म्हणून मानतो, त्याच्यामुळे त्या समाजाला असं वाटतं की शरद पवार जर राजकीय त्यांचं अस्तित्व संपलं तर समाजाचं काय होणार, म्हणून ती इनसेक्युरिटी भावना तयार होते त्या समाजामध्ये. जेव्हा जेव्हा इनसेक्युरिटीची भावना तयार होतो समाज पोलराइज होतो, तो कन्सॉलिडेट होतो आणि त्या व्यक्तीच्या पाठीमागे जातो. जसं मुंबईमध्ये मराठी माणसाला आपण इनसेक्युअर आहेत, आपण मायनॉरिटी आहेत म्हणून शिवसेना किंवा ठाकरे यांच्याशी अलाईन होत असतो, जेव्हा तो मेजॉरिटीमध्ये जातो तेव्हा तो वेगळ्या पार्टीबरोबर जातो, पण इथं ती भावना तयार होते. मला असं वाटतं की तसं मी आपण म्हणत होतो की शरद पवार ती किमया त्यांनी जेव्हा कोणी नव्हतं स्वतःच्या घरामध्ये जेव्हा फूट पडले, स्वतःच्या पुतण्याने तेव्हा ज्यांना आव्हान उभं केलं त्यांच्या स्वतःच्या मुलीच्या विरोधात, कोणालाच वाटत नव्हतं की अशा पद्धतीने 8 जागा शरद पवार निवडून आणतील, त्याही मंत्र्यांच्या विरोधात, म्हणजे बाळ्या मामा हे कपिल पाटील यांच्या विरोधात निवडून आले, कोणाला वाटत नव्हतं, पण त्यांनी एक किमया करून दाखवली. नंतर म्हाडामध्ये धरेशील मोहिते पाटील यांना घेऊन एक मोठी खेळी त्यांनी तिथं केली, लंकेच्या माध्यमातून त्यांनी विखेंना तिथं पाडलं, किंवा विदर्भामध्ये सुद्धा कल्याण काळे यांना त्यांनी तिथं निवडून आणलं. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की शरद दिंडोरीमध्ये सुद्धा मला असं वाटतं की त्यांचं जी पकड आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 40-50 वर्षापासून ती अजिबात ढिली झाली नाही आहे. जेव्हा जेव्हा वाटतं ती ढिली झाली ती अजून स्ट्रॉंग होत जाते. म्हणून मला असं वाटतं की जो शरद पवार म्हणजे अजित पवार मायनस संपले असं म्हणणारे लोकांसाठी मला असं वाटतं खूप मोठं नवीन ॲनालिसिस करण्याची गरज आहे. आणि उद्धव ठाकरे जे एक मोठं प्रॉमिसिंग वाटत ते आहेत, त्यांच्याकडे पोटेन्शियल आहे, ते थोडे त्यांना करेक्शन करण्याची गरज आहे. म्हणून जेव्हा त्यांच्या एनसीपीने फूट पडल्याने असं वाटतं शरद पवार 15-20 जागा जरी निवडून आल्या तरी खूप झालं. मला असं वाटतं की तो आकडा त्यांचा 40 वरती आता जाण्याला काही हरकत नाही शरद पवारांचा स्वतः, कारण की ते त्यांनी मला इंटरव्ह्यू दिला त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं त्यांच्या पार्टीमध्ये त्यांनी सेकंड रँक लीडरशिप तयार केली होती. अजित पवार असतील, जयंत पाटील असतील, आर आर पाटील असतील, वरसे असतील, भुजबळ असतील, पण थर्ड जनरेशन लीडरशिप तयार केली नव्हती. त्यांना त्याच्यासाठी आता मेहनत करायची, म्हणजे रोहित पवार असतील किंवा तरुण लोकांना आता मोठी संधी त्यांना द्यायची, आणि तरुणांना संधी दिल्यानंतर आणि शरद पवारसारखे अनुभवी व्यक्ती असल्यानंतर मला असं काहीतरी वेगळं चित्र ते उभं करतील, पण तेच तेवढं सोपं नाही, कारण की त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी जगातली सर्वात मोठी पार्टी आहे, वेल ऑइल मस्टरी त्यांच्याकडे, सर्व मॅकॅनिझम त्यांच्याकडे, त्याच्यामुळे तेही काही सोपं नाही. पण शरद पवारही तेवढे तर यु नो मातब्बर किंवा दाव टाकणारे नेते म्हणून ओळखले जातात. खूप खूप धन्यवाद. महाविकास आघाडीला जे यश मिळालं ते पुढे टिकेल का, विधानसभेत मिळेल का, आणि अजित पवार यांचं पुढे काय होणार, महायुतीत राहतील की महायुती बाहेर जातील, याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. मी इथेच थांबतो. आपण पात्रा न्यूज 8 महाराष्ट्र.